नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण वेगळ्या प्रकारचे फूल करायला पाहणार आहोत। हे आहे झेंडूचे फूल। हे पहा, मस्त दिसते। हे फूल करायला शिकणाऱ्यासाठी मी दोन कलर यूज करणार आहे, ऑरेंज आणि ग्रीन। आता आपल्याला फुलाचा अगोदर हा पुढचा भाग तयार करायचा आहे। त्याच्यासाठी आपण हा पहा मधला भाग तयार करावा लागणार आहे। हा तो कसा करायचा ते पाहणार आहोत आपण। सर्वात प्रथम दोऱ्यावर गाठ मारून घ्या अशी। ह्याच्यावर आता 10 साखळ्या टाकून घ्या। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 ही पहा साखळी तयार झाली। ह्या साखळ्या 10 साखळ्यावर प्रत्येक साखळीवर एक खांब याप्रमाणे। आता आपल्याला अजून याच्यावर 10 खांब टाकून घ्यायचे आहेत। हे पहा अशा प्रकारे। प्रत्येक साखळीत एक खांब याप्रमाणे 10 खांब करायचे आहेत। तेव्हा त्याचा जो मधला भाग आहे मेन तो तयार होईल। हे पहा अशी तयार होत आहे। हे पहा अशी पट्टी तयार होईल खांब टाकल्यानंतर। हे पूर्ण 10 खांब झालेले आहेत। आता हे 10 खांब आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत। गोल भाग तयार करून घ्यायचा आहे। आता आपल्याला खालून पण हे जोडून घ्यायचं आहे, कारण ह्याला खाली नंतर देठ येणार आहे। त्यासाठी हा सुद्धा भाग असा बंद झाला पाहिजे। तो जोडून हा पहा मी जोडून घेतलेला आहे। खालून पण हा भाग असा बंद करून घेतला आहे। आता ह्या भागाला खाली देठ येणार आहे। हे आपण जिकडून खांब टाकले त्या साईडने आता आपल्याला ह्या पुढच्या साखळ्या तयार करायच्या आहेत। ह्या जो फुलाचा पुढचा भाग आहे पाकळ्यांचा तो पुढे तयार करायचा आहे ह्या खांबामध्ये। आता प्रत्येक खांबामध्ये आपल्याला 3 किंवा 4 अशा साखळ्या बसतील। हे पहा 1, 2, 3 अशा जेवढ्या बसतील एका खांबामध्ये तेवढ्या टाकायच्या आहेत। एका खांबामध्ये ते 3 साखळ्या बसलेल्या आहेत, आपण पण ह्याच्या 3च टाकूया। तर त्या साखळ्या तयार करण्यासाठी एक विशिष्ट प्रकार म्हणजे आपल्याला ह्या साखळ्या मोजूनच घ्याव्या लागतील, कारण हे फूल नंतर असं पुढे झुपकेदार लेवलमध्ये दिसलं पाहिजे असे। अशा प्रकारे जर आपण साखळ्या कमी जास्त घेतल्या तर असं दिसणार नाही। त्याच्यासाठी प्रत्येक साखळीला आपण सेमच साखळ्या टाकल्या पाहिजे अशा। ह्याला मी 25 टाकलेले आहे, ह्याला पण तेवढ्याच टाकत आहे। हे पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि ह्या झाल्या 25। एवढी मोठी साखळी तयार होईल। आता ही साखळी आपल्याला त्याच खांबामध्ये ॲड करायची आहे। तर आपण ज्या खांबामध्ये पहिली साखळी टाकली त्याच खांबामध्ये ही साखळी ॲड करायची आहे। हे पहा अशा प्रकारे। याच्यामध्ये अजून आपण अशा प्रकारे 2 साखळ्या टाकून घेऊया। हे पहा एका खांबामध्ये अशा प्रकारे मी 3 साखळ्या टाकून घेतलेल्या आहेत। 3 साखळ्यांची लाईन ती अशी दिसेल। असं पूर्ण हे पूर्ण प्रत्येक खांबामध्ये 3-3 टाकत गेल्यानंतर हे पूर्ण असं फूल झुपकेदार आणि गुच्छदार दिसेल। आपण पूर्ण फूल करून घेऊया। हे पहा अशा प्रकारे हे आपलं शेवटची साखळी आहे। हे अशा प्रकारे आपले झेंडूचे फूल
तयार झाली आहे पाकळी। हे पहा अशा प्रकारे आपला फुलाच्या पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत। हे पहा अशा प्रकारे दिसेल। हे पहा आता फुलाचे खाल्ले देठ तयार करायचे आहे, त्याच्यासाठी मी हा ग्रीन कलरचा धागा जोडून घेतलेला आहे। आता सुरुवातीला जे आपण 10 खांब टाकले होते इथे गोल, त्या खांबावर प्रत्येक एक खांबावर एक असा 10 खांब टाकून घेऊया आधी ग्रीन कलरचे। पूर्ण असे 10 खांब टाकून घेऊया। हे पहा त्याचं देठ तयार करत आहोत आपण फुलाचे। हे पूर्ण एक एक पूर्ण खांब टाकून घेतलेले असे 10 खांब टाकलेले आहेत असं दिसेल। आता याच्यानंतर आपल्याला पुढे प्रत्येक आपल्याला अजून प्रत्येक खांबामध्ये एक खांब असं साखळीतून नाही घ्यायचं, आता खांबामधून वाढवायचं, खांबामधून घ्यायचं अशा प्रकारे। हे पहा मी इथून साखळीतून नाही घेत, पूर्ण खांबामधून टाकत आहे हा धागा। हे पहा आता आपल्याला हे देठ जे आहे ते कमी करायचं आहे, त्याच्यासाठी जेव्हा दुसरी लाईन संपत आलेली असेल तेव्हा तिथे पुढच्या एक खांब सोडून पुढच्या खांबामध्ये खांब टाकायचा आहे। त्याच्यामुळे काय होईल आपलं देठाची जी साईज आहे, हे पहा जी साईज आहे ते कमी कमी होत जाणार आहे अशा प्रकारे। परत च्या लाईनला आपण तसंच करणार आहोत। अशा प्रकारे खांब घालायचे। हे पहा पुढची पण लाईन झालेली आहे आपली। परत इथे आपल्याला कमी करण्यासाठी हा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी एक खांब सोडून डायरेक्ट खांब घ्यायचा आहे। आता हे शेवटीचे देठ तयार करायचे आहे आपल्याला याचे। शेवटी त्यासाठी फक्त मुखे खांब टाकत चला, देठाचा आकार येईल
हे पाय अशा प्रकारे कमी कमी होत चाललेला आहे पा। शेवटी दोन्ही साखळ्यातून काढून घ्यायचं आहे, दोन दोन साखळ्यातून। आपले अशा प्रकारे झेंडूचे फूल तयार झालेले आहे। तोरा कट करून घेऊया। तुम्हाला ज्या कलरचे आवडेल, जसे आवडेल तसे तुम्ही करू शकता। जर तुम्हाला हे झेंडूचे फूल आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।